परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्याचं बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हरभरा बियाणं अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात शेतकरी रब्बी हंगामात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कृषी विभागाच्या वतीनं प्रमाणित बियाणं वाटप कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्यानं त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. 1400 रुपयांची बॅग 900 रुपयांना मिळत असल्यानं आर्थिक फायदा होत असल्याचं शेतकरी म्हणत आहेत. मागील महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, सोयाबीनचं हातचं पीक सगळ्या शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेलेलं आहे. आणि तर रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र शासनाअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा अन्न सुरक्षा अंतर्गत आम्हाला बियाण्याचं वाटप होत आहे. जे की मार्केटमध्ये 1400 ते 1500 रुपया बॅग मिळते, ती बॅग आम्हाला 900 रुपयात मिळत आहे. जवळपास 500 रुपयाचा फायदा आम्हाला या ठिकाणी होतोय. सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत कृषी विभागाकडनं जे हरभरासाठी बियाणं आहे ते 1500 रुपयाची बॅग आहे, ते आपण 900 रुपयात देतो. फुलाची पाकळी ह्या पद्धतीने आपण शेतकऱ्याला मदत करत आहोत. तर शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.